आपण खूप छान असे दोन नवीन पद्धतीने आमरस करणार आहोत आणि ती पण खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि झटकीपट बनणार आहे. तर इथं काय होतं, बऱ्याच जणीचा प्रश्न असतो की आमरस हा काळा पडतो आणि दाटसर होत नाही. तर मी आज त्याच प्रकारे तुम्हाला टिप्ससह आज सगळा आमरस कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जास्त राडा पण होत नाही आणि इथं जास्त भांडी वापरायची गरज पण लागत नाही. तर इथं मी 1 किलो हा केसर आंबा घेतलेला आहे आणि ते केसर आंब्याला काय केलं, मी 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. तर आणखी ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतणार आहोत. आपण पाणी का ओतायचं, कारण का ह्याच्यामध्ये जो चिकटपणा असतो ना तो निघून जातो, म्हणून त्यामुळे आपण हे पाण्यात असा व्यवस्थित ठेवायचा. आणि इथं मी काय केलेलं आहे, थंडगार पाण्याचा उपयोग केलेला आहे, जेणेकरून आपला आंबा हा कडक राहतो आणि थंडगार पण राहतो, त्याच्यामुळे इथं थंडगार पाण्याचा पण वापर करायचा. तर आता इथं काय करायचं, आपण ह्याच्या पाण्यामधला एक आंबा असा घ्यायचा आणि इथं कॉटनच्या कपड्याने काय करायचं, असं पुसून काढायचा, स्वच्छ असा कोरडा करून घ्यायचा आणि एका डिशमध्ये ठेवून द्यायचा. तर इथे मी सर्व आंबे काय केलेले आहेत, पुसून घेतलेले आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे आपले पुसलेले आहेत. आणि काय करायचं, आंबा हा कसा ओळखायचा, गोड आणि हे आंबट असलेला कसा आपण ओळखणार, ह्याचं लालसर जास्त दिसतो ना पिवळा, आणि हिरवा जो असतो ना तो आंबा जास्त घ्यायचा नाही, ह्या असा पिवळा जो असतो तो गोड असतो, अशा प्रकारे हे आंबे घ्यायचे. म्हणजे बघू शकता मित्रांनो, इथं स्वच्छ असे आपण आंबे पुसून घेतलेले. आणि महत्त्वाची गोष्ट कसं आहे, आता तुम्हाला आमरस करताना कोणते आंबे निवडायचे म्हटलं ना, तर साधं सोपं आहे. आंबा हा नेहमी गोड आणि पिकलेला असावा, जास्त पण असा पिकलेला नसावा. जेव्हा आपण त्याला दाबून बघतो ना की त्याला असा खड्डा नाही पडला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कसं आहे की आपण जुन्या पद्धतीने जो आमरस करीत होतो त्याच्यामध्ये काय व्हायचं की एखादा खराब आंबा असला तरी ते आपल्याला कळायचं नाही. त्याच्यामुळे आपण हे जे नव्या पद्धती करणार आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे की खराब आंबा असला तर तो साईडला काढायचा. तर चला आता पहिल्या पद्धतीने आपण आंबरस बनवायला सुरुवात करूया. आता इथे काय केलेलं, आपण एक आंबा घ्यायचा आणि इळीच्या साहाय्याने त्याच्या दोन खापा करून घेणार आहे. बघा, तर आपण इथे एक आंबा घेतल्यावर काय करायचं, ह्याचं पहिलं देठ आहे ना ते काढून घ्यायचं, ते असं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि आपल्याला याच्या खापा करून घ्यायच्या आहेत. आणि तुमच्याकडे चाकू असला तर चाकूच्या साहाय्याने केले तरी जमतं, तर बघू शकता. आणि दुसरी पण खापा अशीच काढून घेणार आहे आपण. आणि खूपच सोप्या पद्धतीने ना, महत्त्वाची गोष्ट, कोणताच असा राडा होणार नाही आणि भांडी पण आपली जास्त खराब होणार नाही. तर अशा प्रकारे आपण याचं काढून घ्यायचं. आता एक खाप उचलायची आपण, तर अशी एक फोड घ्यायची आणि आपण चाकू घ्यायचा, चाकूच्या साहाय्याने काय करायचं, याचं व्यवस्थित मध्य रेषा मारून घ्यायच्या, म्हणजे अशा चौकोनी टाईप आपण त्याला करून घ्यायचं. आणि खूपच सोप्या पद्धतीने आणि अशा आडव्या पण नीट व्यवस्थित अशा मारून घ्यायच्या, म्हणजे ह्याच्यामुळं कसं आपले हात पण घाण होत नाहीत, व्यवस्थित असा आपला आंबा निघतो. आणि आता काय करायचं, एक चमचा घ्यायचा आपण आणि त्या चमच्याच्या साहाय्याने ना सर्व अशा खापा आपण काढून घेणार आहे त्या ताटामध्ये. किंवा तुम्ही काय करायचं, एक मिक्सरचं भांडं जरी घेतलं ना ह्या, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पण आहे ना तुम्ही हे सर्व काढू शकता. आणि चमचा पण असा घ्यायचा की तो धारदार चमचा घ्यायचा, नाही का, नवीन काठाचा नाही घ्यायचा, आपला जुना जो असतो ना त्या हिशोबाने काढायचा. बघू शकता सर्व असा पल्प याच्यामधून निघलेला आहे आणि काहीच असं माग शिल्लक राहत नाही आपल्या सालीला. बघू शकता म्हणजे आपली ही जी साल असते ना सालीला अजिबात असं व्यवस्थित असं निघून जातं. तर अशा प्रकारे हा चमचा घ्यायचा, चमच्याने व्यवस्थित ते खरडून निघते साधे. तर बघू शकता ही चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असे खरडून आपल्याला निघालेली आहेत. आणि आंब्याची जी कोळी असते ना तिला पण आपण सेम अशाच प्रकारे खरडून घ्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिक्सरमध्ये टाकलं ना आपण सर्व बल्ब हा मिक्सरमध्ये टाकायचा आणि चांगला असं बारीक वाटून घ्यायचं. त्याच्यामध्येच आपण काय करायचं, साखर टाकायची आणि इलायची थोडीशी अशी टेचून टाकायची. आणि आता तुम्हाला सांगितलं ना आमरस काळा पडू नये, म्हणून काय करायचं, त्याच्यामध्ये ना बर्फाचे तुकडे वापरायचे, जेणेकरून कसं होतं आपला आमरस हा काळा होत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कसं आहे की तुम्ही जर लगेच आमरस खाणार असला ना तर त्याच्यात दुधाचा वापर करायचा, आणि लगेच जर खाणार नसले तर दुधाचा वापर करायचा नाही त्याच्या. म्हणजे तुम्हाला जर खायच्या टायमाला जर तुम्ही आमरस घेतला ना त्याच वेळेस तुम्ही दुधाचा वापर करा, असं आधीच त्याला दूध त्याच्यामध्ये ओतून ठेवू नका. बघू शकता ही पहिली आपली पद्धती, खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही असं आमरस करू शकता. तर इथं आपण आता दुसरी पद्धत मी तुम्हाला कशी करायची ते सांगत आहे. तर इथं एक आपली पुरणवाट्याची जी चाळण असते ना ती घ्यायची आणि त्याच्याखाली एक असं भांडं ठेवलेलं आहे. तर आता आपण त्याच्यावर पण मस्त असा आमरस करणार आहोत. तर इथं एक असा आंबा घ्यायचा आणि हे आंब्याचं देठ असतं ना ते असं काढून ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण अशा खापा करून घेणार आहोत. तर मागच्या पद्धतीमध्ये जसे केले होते ना तसंच करून घ्यायचे आपल्याला. तर हे अशी मी एक खाप घेतलेली आहे. तर हे खाप काय करायची, अशी ठेवायची आणि अशी व्यवस्थित असं घुसरायचं. तर बघा अशा प्रकारे जर आपण आमरस केला ना तर ह्याच्यामध्ये अजिबात गाठी राहत नाहीत आणि व्यवस्थित असं. महत्त्वाची गोष्ट बघू शकता, राडा पण होत नाही आणि छान अशी आपली ना साली सगळं पूर्ण म्हणतो ना आतमधला जो गाभा असतो ना तो व्यवस्थित असा निघतो. तर थोडस असं हाताच्या साहाय्याने प्रेस करायचं. तर हे बघू शकता मी तुम्हाला दाखवते. तर बघा व्यवस्थित असा सर्व आमरस खाली पडलेला आहे.
तर इथे मी तुम्हाला जी कोई असते ना त्या कोईचं पण दाखवते तर काही कोई पण अशा प्रकारे व्यवस्थित अशी घासून घ्यायची तर त्याचा पण मस्त असा सगळा आमरस असा निघतो व्यवस्थित आणि कोईला अजिबात रस असा राहत नाही. आता इथे फायदे असे झाले की आपला जर आंबा एखादा खराब जरी असला तर तो आपल्याला इथं दिसतो त्याच्यामुळे कसं आहे काही टेन्शन येत नाही आणि आमरस पण आपला खूपच छान आणि सोप्या पद्धतीने बनलेला आहे. तर बघू शकता हीच पद्धत आपली दोन्ही तुम्ही याच्यात वापरू शकता आणि नंतर तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यात चवीनुसार तुम्ही साखर इलायचीची पावडर वगैरे टाका आणि फ्रीजमध्ये ठेवू नका. थंडगार आमरस आपल्यासाठी तयार होतो. तर अशाच नव्या पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धतीने घरी आमरस करून करा. तर बघू शकता कोळीचा पण व्यवस्थित असं सगळा सगळं निघालेला आहे. तर मी तुम्हाला खाली दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारे आपला आमरस हा असा पण तयार होतोय. त्याच्यामुळे ही रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाची गोष्ट कमी वेळेत होणारी. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद धन्यवाद.